बघताय ना वो काय चाललंय ते. आजवरच्या आमच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात मातीमोल झाली आहे. कवा काय होईल सांगता येत नाही. माझ्या राजकारणाचा परिणाम आपल्या घरावर आणि लेकरा बाळावर होऊ नये म्हणजे झालं. आता फक्त बघायचं उद्याचा दिवस काय नवीन संकट घेऊन येईल ते. त्याच्यावरून अटक ती होणार आणि तसा वर्ण ऑर्डर पण आहे आणि कोर्टाचा आदेश पण आहे. पाहिजे तर बघा तुम्ही. मला काय बघायचं नाही. बघा आपासने अटक करू देणार नाही म्हणजे नाही. मला कळतंय पण तुम्ही मला समजून का घेत नाही आहात. अहो एका मंत्र्याला असं कसं अटक करू शकताय तुम्ही. सर्वात आधी आता गायकवाड साहेब मंत्री राहिलेले नाही. आणि कोर्टाचा आदेश असल्यावर मंत्र्यांनाही अटक करावी लागते. अजिबात नाही. एक पाऊल पुढे जाऊ देणार नाही कुणाला. इथं हे बघा तुम्ही आम्हाला समजून घ्या. आम्ही विनंती करतोय तुम्हाला. तुम्ही जर असं केलं ना तर नाही इलाज ना आम्हाला बाळाचा वापर करावा लागेल. काय झालं सुरेश? अरे बघ की राणा आपण अटक करायचं म्हणतात. अहो पण साहेब आपण काय गुन्हाच केला नाही तर तुम्ही असं कसं अटक करणार. हे बघा त्यांनी गुन्हा केला की नाही एक कोर्ट ठरवेल. आम्हाला आमचं काम करू द्या. साहेबांना बोलवा. नाही पण तुम्हाला जी काय माहिती मिळेल ती समजा चुकीची आहे. बघा हे बघा हे कोर्ट ठरवेल. रणदिवे त्यांना हे द्या वॉरंट द्या. तुम्ही एक मिनिट थांबा. जोंधळे आपण चिप येत त्यासनी बोलून घेतो. मग तुम्ही खुद्द सीएम साहेबांसंगड बोला. होय राणादा मी जोंधळेला घेऊन येतो. तुम्हाला कळत कसं नाही. मुख्यमंत्री काय किंवा प्रधानमंत्री काय कुणीही बोललं तरी आम्हाला साहेबांना अटक करावीच लागणार आहे. अहो कोर्टाचं वॉरंट आहे आमच्याकडे. तुम्ही साहेबांना बोलवा. बघा आपण अजिबात अटक करू देणार नाही. मी अजिबात प्लीज 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 सगळेजण शांत व्हा. बळाचा वापर करायची माझी अजिबात इच्छा नाही. पण तुम्ही ऐकत नसाल तर ते मात्र करायला लागेल. तुम्ही साहेबांना बोलवा आणि त्यांनाच विचारा पाहिजे. घोटाळ्याच्या केस मध्ये म्हणा अख्ख्या घरावर धाडी मारत्यात. घरातल्या हाय नाही त्या समजा गोष्टी घेऊन जात्यात. ते काही नाही आमच्या समजा वस्तू आम्हाला पाहिजेत चंदे.
आमच्या वस्तू कुणी भी घेऊन जाईल नाही चालणार आम्ही आवत ताईसा तिथं खाली तुमच्या सासऱ्याला अटक व्हायल्या अख्खं घर जमलंय तिथं खाली आणि तुम्ही तुम्ही समजा साबण गंद पावडर काय लपवलं असत ताईसा आव उद्या राहण्यात असली तर समजलं तर पहिलं तुम्हाला घराबाहेर काढतील पण मग आमच्या समजा वस्तू आव ताईसा पोलीस साहेबांनी अटक करायला आल्यात आव धाड मारा नाही धाडच मारायची असती तर आत्ता पतूर अख्ख्या घरात पोलीसच पोलीस झालं असत असं इनवण्या करत बसलं नसत खरच की ग एकच काय ध्यानात नाही आलं बरं आमच्या असू द्या असं होतो कधी मधी डोसक्यात फॉल्ट चंदे आवत आहे सा असं येळ घालवत बसू नका सा अव सासरा जेलात चाललाय हे तुमच्यासाठी किती मोठं दुखणं आहे हे वरडून सांगा खाली जाऊन नाहीतर पावडर गंध साबण हे तर सोडाच कंगवा बी गावायचा नाही चंदे तू एक काम कर कपाटात ना एकदम साध्यातली साधी साडी काढ आमच्यासाठी उग पोलिसांच्या नजरेत आमची समजी श्रीमंती यायला नग साधी साडी काढ साधी साडी काढ साधी साडी म्हणजे मोलकरणी सारखी काढू काय चंदे आव म्हणजे हा पोलिसांच्या नजरेला पडायला नग नाहीतर पहिली धाड तुमच्याच खोलीवर पडायची हे बघ चंदे तुला वाटते तशी साधी साडी काढ हा लवकरात लवकर आमासनी खाली जायला पाहिजे आमच्या मामांजींची जेलमध्ये पाठवणी करायला पाहिजे ना गय रामासनी वाटलंच नव्हतं हे प्रकरण एवढं वाढल म्हणून आता वाढते तर चांगलंच आहे की तायसाब बरं ही कशी वाटते तुला चांगली वाटते हव मग झालं चंदे आता लवकरात लवकर आमासनी मामांजींच पडकं तोंड बघायचंय बघ जा जरा ध्यान ठेव तू मामांजी जाऊ नका आलो आम्ही बघ ते बाहेर माहिती आम्हाला पोलीस आले अरे त्यांचं काम ते करणारच झालं माझी तयारी झाली पण आबाब तुम्हाला अटक करायचं काय संबंध तुम्ही सीएम साहेबांना फोन करा त्याचा काय बी उपयोग होणार नाही माझ्यावर आरोप झाले पोलिसांकडे वॉरंट आहे कशाला टाइम बर्बाद करायचा अरे जे नियमात आहे ते होणारच असलं कसलं नियम आबा तुम्ही कायच केलं नाही अरे हे तुला मला माहिती आहे कायद्याला माहित नाही माहित करून देणं आपलं काम आहे सत्याचा कायम विजय होत असतो आणि आपण खरंय म्हणल्यावर सोडणारच की कधी ते काय मला माहित नाही मी तुम्हाला असं जाऊ देणार नाही राणा अशी चिडचिड करून काही होणार नाही चिडचिड नाही आपण पण तुम्हाला अटक म्हणजे आता शांत राहा सगळ्यांनी पोलिसांना त्यांचं काम करू द्या चला
झोपू ना बाप। आबा या अशा परिस्थितीतही तुम्ही एवढे शांत कसे? सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं असणार आहे। आता जर माझा तोल ढळला तर सगळ्यांना आवरणं कठीण होईल आणि मग याचा परिणाम वाईटच होणार आहे। आपल्याला शांतच राहावं लागणार आहे। राणा तुला हे शिकायचंय आणि बघ तुझ्यावर सगळी जिम्मेदारी सोपून आम्ही निघतोय। नीट सांभाळ सगळं। आबा सगळं माझ्यामुळे होत आहे ना? तुम्ही राजीनामा दिला नसता तर असं काही झालंच नसतं। अगं अडचणी यायच्या तर कशा बी येतात, फक्त कारण वेगवेगळी। पण ह्याच कारण मी आहे ह्याच मला वाईट वाटत। अगं तुझा काय संबंध नाही, चूक माझी आहे, मी गाफील राहिलो आणि त्याचा कुणीतरी फायदा घेतला। आता कुणी ते शोधून काढायचंय। आबा फक्त मला कळू द्या कोण आहे ते, नाही जित्ता काढलं तर बघा। अशी डोसक्यात राग घालून घेऊन वागायचं नाही, जे काही करायचं ते कायद्यानं। अंजली तू या समजांवर ध्यान ठेव, जे काही कराल ते नियमानं। हो आबा, तुम्ही लवकरात लवकर सुटावं यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करू आम्ही। सोडून आलो रामल तरी घर सोडून कुठं करमतय? माझा तुमच्यावर विश्वास आहे साहेब। पोलीस काय ऐकणार बघा, आणि माणसांची बिलही गर्दी वाढायला लागली। मी काय म्हणतोय बोलून बघूया। साहेब ते मगाशी बोललो त्याचा राग मान नका, पण तुमच्याकडनं काय होतंय का बघा। की मी काय म्हणतोय तुमच्या लेवलनं काय होतंय ते बघा, मनशीला ते देतो। मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते, माझ्या हातात असतं तुम्ही अटकच केली नसते। माझे हात कायद्याने बांधलेत, अटक तर करावीच लागली। कोण कोण घेऊन चाललंय रे आमच्या मामांजीसनी? आमच्या मामांजींना आम्ही अजिबात अटकू देणार नाही। उत्तमराव जाधवांची लेख आहे। ओके चाललंय का हे समजो? नंदिता मॅडम आमच्याकडे आदेश आहे। असल पण आम्ही आमच्या मामांजीसनी कुठं बी जाऊ देणार नाही, नाहीतर त्यासनी न्यायच्या आधी ही गाडी आमच्या अंगावर घालवा। ओ मॅडम असं नाही करता येणार। अटक बरी करता येते तुम्हाला? अहो हा कोर्टाचा आदेश आहे मॅडम। आदेश विदेश आम्हाला काय बी माहित नाही, पण आमच्या मामांजीसने आम्ही अजिबात बाहेर पडू देणार नाही म्हणजे नाही। माझं कर्तव्य मी करतो। आम्ही आमचा राजीनामा जाहीर करतो।
रामनजींना कुठं भी नेण्याआधी ही गाडी आमच्या अंगावर न घालायला लागल. आमच्या सासऱ्यांसाठी आम्ही पाहिजे तर जीव भी देऊ. झाले का तुमची नाटक? बस पोलिसांना त्यांची ड्युटी करू द्या. साहेब सॉरी, पण मला माझं कर्तव्य करणं भाग आहे. सॉरी काय, तुमचं कामच आहे ते. राणा, अंजली, सूरज, बघा टाइम खराब आहे, तेव्हा तुम्ही हिंमत हारू नका. शत्रू कोण आहे माहिती नाही, माणसांच्यात राग आहे तेव्हा परिस्थिती कधी बिघडल सांगता येत नाही. यावर उपाय एकच, समद्यांनी एकत्र राहायचं, आपापसात अंतर पडू द्यायचं नाही. आबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. बघा तुम्ही पोहोचस तर तुम्हाला सोडवून आणतो आम्ही. वय पर खऱ्याची साथ कधी सोडायची नाही. वेळ लागला तरी चालेल, पण जे काय करायचं ते नियमात राहून कायद्याला धरून. मी राणा आणि अंजलीवर सगळी घराची जिम्मेदारी सोपवतोय. सगळ्यांनी मिळून मिसळून राहा आणि राणा आणि अंजली सांगतील तसं सगळ्यांनी वागा. काय माहित, 50 फोन केला मी पण फोनच उचलणार आलेत. अरे दर टायमाला सावली सारखं सोबत असतात आणि ऐन टायमाला गायब होय. चल बघू नंतर ना, आधी आपण सगळे जाऊ. जबाबदारी टाकून जाताय आमच्यावर. काही झालं तरी आम्ही तुम्हाला सोडवून आणू. बरी अद्दल घडते म्हाताऱ्याला, आता बस तिथंच झेलात.